आवाज आवाज काढा झाला आता उरकल सगळं पाच मिनिटांमध्ये आरती होती बरोबर प्रधान हाती बोले हे जाणून खेळ खेळी पुढे तेरी मुक्ता करे भाव नाथ बाबाच्या पुढे कितीतरी वेळेस नतमस्तक व्हावं आपल्याला एक एक अक्षराचा बदल करता येत नाही तर काय म्हणले माहिती का मध्ये बुद्धिबळाच्या खेळामध्ये हा घोडा आहे हा राजा आहे हा प्रधान आहे पण ते काय असते लाकडाचे असते आणि त्यांचं जे पात्र आहे बघा व्यासपीठावर जरा एखाद्याला काय केलं पुरुषाला स्त्रीचं पात्र दिलं म्हणजे तो स्त्री असतो का पिक्चर बघता का नाही चित्रपट त्याच्यामध्ये विलन असतो विलन विलनचा रोल करणारा म्हणजे प्रत्यक्ष माणूस तो विलन असतो का फक्त पात्रापुरतं ते करतो तसं प्रभू रामचंद्रने या ठिकाणी पात्र वटवलेलं आहे महाराज मुलाचं पात्र काय असतं एक पत आदर्श मुलगा त्या ठिकाणी आदर्श बंधू त्या ठिकाणी आदर्श राजा आदर्श पती हे सर्व पात्र प्रभू रामचंद्राने केले आणि म्हणून म्हणले तुम्ही तसं त्या बुद्धिबळाच्या खेळामध्ये जसे हे घोडे हाती नावाला असते का ते सर्व असणार तुमचं वर्तन रामा फक्त नावापुरतं आहे एक लीला आहे एक नाटक आहे आणि जगालाही तुम्ही नाटक करून दाखवलंय मात्र तुम्ही मूळ स्वरूपामध्ये ब्रह्म आहात असं वचिष्ठ गुरु लागले शोकची आजीव भाव नाही तरी मारले म्हणते पाही देवी मुक्त देहीचा विजयी भय नाही मरणांचे भय नाही मरणांचे बुद्धिबळातल्या खेळाला आपण म्हणतो प्याद्या मारला त्या ठिकाणी असणारा प्रधान राजा काही असेल ती मग हे त्या ठिकाणी म्हणले ज्यांना काय नसती जड अवस्था असते ज्यांना ज्याला जीवत नसतो त्यांना मारणं म्हणजे काय अर्थ आहे तसं ज्याची विजयी अवस्था आहे ज्याला तो देहावरच नाही आणि त्याला मरणाची भीती कसली म्हणले त्याच्यामुळे तुम्ही असणारे काय आहात आत्माराम आहात हृदयामध्ये विरामो असे सर्व सुखाचा आरामो या हृदयामध्ये जवळ राम आहे तेवढंच आराम आहे का नाही आणि याच्यात राम निघून गेल्यावर उचला म्हणते पतन उचलताना काय म्हणते पुन्हा राम राम सत्य है सत्य है राम नाम सत्य है या जगामध्ये फक्त राम नाम सत्य आहे बाकी सब मिथ्य है जगत मिथ्य है ब्रह्म सत्य है बरोबर आहे का जे एवढं दिसतंय या विश्वामध्ये हे नाहीस होणार आहे फक्त या ठिकाणी शाश्वत सत्य फक्त ब्रह्म आहे आणि म्हणून शेवटी माणसं म्हणतात की राम नाम सत्य आहे तसं म्हणले तुमची मुक्त अवस्था आहे ज्याला जन्मच नाही त्याला मृत्यूची काय भीती आहे असं रामाला बोलू लागले कोण धर्मात्मा चढे वैकुंठी कोण पडले नरक संकटी देवी निजात्मा दृष्टी भयत मिथ्या भव मिथ्या निजात्म दृष्टीनं हा भव असणारा त्यांच्यासाठी मिथ्या आहे खोटा आहे म्हणले जे काही केलेले आहेत मोक्षाच्या असणाऱ्या माथ्यावरती ज्यांची अवस्था प्राप्त झालेली आहे यांच्यासाठी भवाचं म्हणजे या संसारातल्या दुःखाचं ते दुःख त्यांना काही बाधा करू शकत नाही असं त्या ठिकाणी सांगतात तुम्ही सुखे संसारी सवानंदे क्रीडा करी भय धन धरी श्रीरामा तुम्ही याच्यामुळे समजले जेणेकरून तुम्हाला या विश्वातल्या काही असणाऱ्या गोष्टीची भीती वाटते का तुम्हाला भय नाही आणि म्हणून करता म्हणले तुम्ही काय करा चराचराला आप्त भयमुक्त अवस्थेनं तुम्ही तुमचं वर्तन करून दाखवा तुम्ही तुमची कृती करून दाखवा मात्र तुम्ही काय व्हा समाधीचं असणार उत्थान करा असं त्या ठिकाणी आणि प्रभू रामचंद्र वशिष्ठ गुरु हे सर्व असणारा उपदेश करू लागले पुंडलिकावर हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभू रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय वाचण्यासाठी गोवर्धन जी बडे आधी सांगण्यासाठी मनोजी खिंडे या आपले या ना घरी सांगायचे या अगदी लिखा